ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व गेली 7 दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे नेतृत्व करणारे लढाऊ नेते प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांचे आज निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. पाटील यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपला अशी भावना सर्व स्तरातून उमटत असून राज्यातील सर्व नेत्यांतर्फे पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांचे सोमवारी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 93 वर्षांचे होते. एन डी पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपले असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत अनेक मान्यवरांनी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासगी विमानाने कोल्हापुरात दाखल होत पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत बुलंद चळवळीचा आवाज हरपला असे म्हणत श्रद्धांजली अर्पण केली. तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एन डी पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाल्याचे सांगितले. प्राचार्य एन डी पाटील सर हे महाराष्ट्रातले मागच्या जवळपास 70 वर्ष महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठं योगदान देणारे आणि नेहमी संघर्षाची भूमिका घेऊन सरकारला वटणीवर आणण्याचं काम करण्यात आयुष्यभर त्यांनी शेतकरी शेतमजूर महाराष्ट्रातल्या वेगळ्या घटकांच्या वर होणारे अन्यायाच्या विरोधी आवाज उठवण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं. रयत शिक्षण संस्थेमध्ये फार मोठं योगदान त्यांनी आयुष्यभराच्या त्यांच्या कार्यात दिलं. माझ्या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील दवळी गावचे ते आणि त्यामुळं त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आणि परिचय माझा होता. गेल्या काही महिन्याच्या पूर्वी त्यांना 2-3 भेटण्याची संधी त्यांच्या घरी मला मिळालेली होती. अलीकडे ते झोपूनच होते, परंतु झोपून असताना देखील ते सतत वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करणं, त्याच्यावर सल्ला देणं, मत व्यक्त करणं हे काम गेल्या 4-6 महिन्यापूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीनं करत होते. एन डी पाटील साहेबांच्या जाण्यामुळं आमच्या जिल्ह्याची आमच्या भागाची फार मोठी हानी झालीच आहे. पण महाराष्ट्रात एक आदर्श व्यक्तिमत्व, निष्प्रह व्यक्तिमत्व आणि आयुष्यभरात कोणताही डाग न लागून देता त्यांनी नेहमीच जनतेच्या बाजूने आणि चळवळीत प्रत्येक पुढाकार घेऊन कोल्हापूर शहरात आणि कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक प्रश्नांच्या मध्ये त्या लढ्यांचं नेतृत्व करण्याची भूमिका देखील त्यांनी गेल्या काही वर्षात दाखवलेली होती. असं एक पितृतुल्य नेतृत्व आज आपल्यातून हरवलं. मी महाराष्ट्राचा विधानसभेचा सदस्य त्या भागातला म्हणून मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एन डी पाटील यांच्या जाण्यामुळे ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले असून पाटील यांनी शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात केलेले काम आदर्श निर्माण करणारे असून हा आदर्श पुढे घेऊन जाण्यासारखा असल्याची भावना व्यक्त केली. सर, एन डी पाटील यांचं आज निधन झालेलं आहे. गेल्या 2-3 दिवसापासून त्यांची प्रकृती असली होती. काय सांगायला की राजकीय आणि सामाजिक जीवनातले चळवळीतला नेता म्हणून त्यांची ओळख. हो, एन डी पाटील साहेबांच्या जाण्यामुळं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपलेलं आहे. त्यांच्या जीवनाचा प्रवास अगदी लहानपणापासून स्वातंत्र्य चळवळीपासून तर महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला आणि संघर्ष करत असतानाच एका बाजूला सामान्य माणसाच्यासाठी आवाज उठवायचा आणि दुसऱ्या बाजूला रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेच्या माध्यमातून खेड्यापाड्यामधल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस फिरती करायची, काळजी करायची आणि त्याच्यासाठी व्यवस्था निर्माण करायची ही भूमिका त्याची राहिलेली आहे.
आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज त्यांनी जे काम केलं, जो आदर्श निर्माण केला, तो आदर्श घेऊन पुढे चालण्यासारखा आहे. माझ्या मते एन डी पाटील साहेबांच्या जाण्यावर एक सामान्य माणसाचा आवाज आता कायमचा लुप्त झालेला. तर अशोक चव्हाण यांनी एन डी पाटील यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातील लढवय लोकाभिमुख व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे सांगितले. राज्याचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री श्री एन डी पाटील यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातील एक ऋषितुल्य लढवय्ये लोकाभिमुख व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. ते विधिमंडळातील आणि चळवळीतील धडाडती तोफ होते. त्याच्या रूपात शेतकरी व कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज आज कायमचा हरपला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन लोकांसाठी समर्पित राहिले. सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. सार्वजनिक संस्थांचा कारभार कसा चालवावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले होते. आचार विचार आणि कर्तृत्वाने राजकारणात व समाजकारणात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. सहकार, शिक्षण, राजकीय, कामगार, कृषी अशा अनेक क्षेत्रांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठाने डिलेट उपाधीने त्यांचा सन्मान केला होता, याची आठवण या निमित्ताने मला आज होत आहे. त्यांच्या जीवनपट व कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहील. लोकनेते श्री एन डी पाटील यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.